Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। जी, अगं कसल्या सिक्रेट बद्दल बोलत होतात तुम्ही काल? आता घरात ऑलमोस्ट सगळ्यांना कळलंय की मी इच्छाधारी नागिण आहे। बहिणींना पण सांगून टाकू का? पण त्या कशा रिएक्ट होतील? जाऊ दे, नाहीच सांगत। जुई, सांग ना कसलं सिक्रेट? तुझं आणि गंधारचं काय बोलणं सुरू होतं? नाही नाही, प्राजक्ता वहिनी सुद्धा या घरातल्याच आहेत। आई बाबांपासून अगदी संध्यापर्यंत जी गोष्ट सगळ्यांना कळलीय ती प्राजक्ता वहिनींना सांगायलाच हवी। जुई, अगं कुठे हरवलीयस? या गंधारची पण ना कमाल आहे, मी सोडून बाकी इतरांचे सिक्रेट शेअर करेल पण मला सांगणार नाही। वहिनी, मी हॅलो, मी सांगतो ना, बर्थडेचं सिक्रेट होतं। बर्थडेचं सिक्रेट? कसलं सिक्रेट आणि कुणाचा बर्थडे? अगं आलापचा बर्थडे नाही का? हा, तोच प्लॅन करत होतो, तेच आपलं बर्थडेचं छोटस सिक्रेट। सगळं ठरवायला पाहिजे ना, खायला काय करायचं, प्यायला काय, कोल्ड्रिंक बिल्डिंगची सगळी व्यवस्था वगैरे, तेच आपलं डिस्कशन करत होतो। अरे वा, आलापच्या बर्थडेचा प्लॅन करत होतात आणि तुम्हाला मला सांगावं असं वाटलं नाही? मी काय कोणी परकी आहे का की मला प्लॅनिंग मधलं काहीच कळणार नव्हतं? माझ्या ऑफिस मधले मोठे मोठे इव्हेंट्स प्लॅन केलेत मी, समजलं ना? वहिनी, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, आम्ही जस्ट बोलायला सुरुवात केली होती। एक्झॅक्टली, अगं तुला सांगणारच होतो आम्ही, नेमकं काय करायचं तेच ठरवत होतो आम्ही। गंधार, आता सारवासारव करू नकोस, मला सांगा मी या घराचा भागच नाहीये का? इतक्या महत्वाच्या गोष्टी मी नसताना डिस्कस केल्या जातात आणि मी जेव्हा खोदून खोदून विचारते तेव्हा मला सांगितलं जातं। वा, चांगलंय। वहिनी, आमचं ऐकून तर घ्या, आम्ही सांगणारच होतो तुम्हाला। हा, हे बघ प्राजक्ता, तू जरा समजून घे, अजूनपर्यंत काहीही प्लॅन झालेला नाहीये। गंधार, माझ्यापासून ही गोष्टी सिक्रेट राहणार असतील ना तर आता तरी का सांगतोयस? ठेव ना, तुझं सिक्रेट तुझ्या जवळच ठेव, मला काहीही सांगू नकोस। चिडल्या मॅडम, हिला ना सिक्रेट सांगितलं तरी प्रॉब्लेम आहे, सिक्रेट नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम आहे, काय करू हिचं मला कळत नाही। दादा, तुम्ही कशाला खोटं बोललात वहिनींशी? मी आताच त्यांना सगळं सांगून टाकणार होते। हॅलो जुई, ही चूक करू नकोस, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू तुझं सत्य आलापला सांगत नाहीस तोपर्यंत हे सिक्रेट आपल्यातच राहू दे, प्लीज। दिए जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं। हेलो हेलो हेलो, हाँ हेलो हेलो, हाँ, अरे हो बाबा, अरे खूप महत्त्वाचं डील आहे ते, अरे जर फायनल झालं ना तर पुढच्या वर्षी टॉप बिझनेसमॅनच्या यादीत येऊन बसू आपण मग। चटका लागला का? चटका लागला का? चटका लागला का? चटका लागला का? हो, ठेव तो। अरे तिला चटका लागला ना म्हणून पाणी टाकलं मी। म्हणूनच मी पण धावत आले, मी पण घाबरले म्हणून सगळंच पाणी टाकलं। संध्या, तू तर जगभर पाणी घेऊन आलीस ग। चटका लागला असता तर रोजुईचा इच्छाधारी नागिन झाले असता ना। इच्छाधारी नागिन? एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही एकमेकांपासून जे लपवण्याचा प्रयत्न करताय ते ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहितीये। म्हणजे
तू इच्छाधारी नागिन आहेस हे गंधार आणि संध्याला माहिती आहे? हो बाबा. आई बाबांना कधी कळलं? सगळ्यात आधी. चला, म्हणजे आता तर काय हे ओपन सिक्रेट आहे. हो, ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहितीये की मी इच्छाधारी नागिन आहे आणि मला वाटत आलापला सुद्धा आपण लवकरात लवकर सांगायला हवं. तुला चटका लागला म्हणून ते बहुतेक चमकायला लागले सगळं आणि आमच्याकडे पाणी सुद्धा संपलेलं आहे. ए जुई जुई, जा जा लवकर जा, पटकन नळाखाली हात धर. हो. गंधार दादा, चहा घ्या. थँक यू जुई. बाबा, चहा. अरे वा वा. मी टॉलरेट करू शकत नाही. काय मॉरल एथिक्स वगैरे आहेत की नाही लोकांना? आलाप रे, काय झालं चिडायला? आलाप जरा शांत बस, जरा 2 मिनिट. बाबा मला बसायचं वगैरे काही नाही. तुला चहा पाणी वगैरे काही देऊ का? नाही, मला चहा पाणी वगैरे काही नको आहे. हॅलो 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 आलाप, अरे अरे झालं काय एवढं चिडायला? तुझ्या चॅनलने तुझी बातमी ड्रॉप केली की काय? अरे दादा, खूप रिसर्च करून मी एक मोठा स्कॅम शोधला होता. सगळे डिटेल्स, सगळ्या फिगर्स होत्या माझ्याकडे. त्या बिल्डरने शेकडो लोकांना कसं फसवलं ना, यावर एक स्पेशल स्टोरी तयार केली होती. हा बरोबर बरोबर, तुम्हाला बोलला होतास तुझ्या करिअर मधली ही सगळ्यात चॅलेंजिंग असाइनमेंट होती म्हणून. बर, मग काय झालं? काय काही नाही बाबा, वरतून काहीतरी मॅनेज झालं आणि जी गोष्ट, जी बातमी बिल्डरच्या विरोधात जाणार होती ना, ती त्याच्या बाजूने गेली ऑन एअर. माझी मेहनत तर सगळी वाया गेलीच, पण त्या बिल्डरची पब्लिसिटी झाली फुकटची. हे तर मेजर आहे. खूप फ्रस्ट्रेशन आलंय मला. मी रिझाईन केलं तिकडच्या तिकड. काय काय, तू चक्कर राजीनामा दिलास? बाबा, मी या फील्ड मध्ये खरं बोलण्यासाठी आलो. जर मला खरं बोलता, खरं दाखवता येत नसेल तर का राहू मी तिकडे? हे पण आलाप, हे एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी तू थोडासा शांतपणे विचार करायला हवा होता. नाही बाबा, मी काहीही टॉलरेट करू शकतो, पण मला खोटं सहन नाही. आय जस्ट कांट स्टँड अ लाय. खोटं बोलणाऱ्या, खोटं वागणाऱ्या माणसांचा मनापासून राग येतो मला. काय करू मी बाबा? मी जिकडे खोटं आहे तिकडे राहू शकत नाही. केलं मी रिझाईन. हे बघ आलाप, तुझ्यासारख्या पत्रकाराला 10 ऑफर्स येतील, तू काळजी करू नको. दादा, काळजी मी नाही, ते खोट्या रडेत ना माझ्या बॉस सारखे, त्यांनी काळजी करा. जुई बेटा, आलापच्या आजच्या वागण्यावरनं तुझ्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल. काय बाबा? हेच की खोट्याबद्दल किती चीड आहे त्याला. हो. कसलाही विचार न करता सरळ राजीनामा देऊन मोकळा झाला म्हणजे बघा ना. आलाप चिडून एवढा मोठा निर्णय घेईल असं मलाही वाटलं नव्हतं. मग तुझ्याबद्दल कळल्यावर तो काय करेल याचा विचार कर जुई. तू इच्छाधारी नागिन आहेस ही गोष्ट आलाप पासून इतके दिवस लपवलेस हे त्याला कळलं तर त्याचा स्फोटच होईल ग. जुई, गंधार म्हणतो ते अगदी खरं आहे. मला तरी असं वाटतं की तू आता त्याला काही सांगू नये. पण बाबा, कधी ना कधी तरी आलापला हे कळणारच आहे ना, आणि दुसरं कुणीतरी सांगण्यापेक्षा मीच सांगते ना त्याला. नाही नाही, मोठी गडबड होईल ना, काही सांगू नकोस. पण बाबा, असं मी किती दिवस लपवून ठेवू शकणार आहे? जुई अग, आधी तू एकटीच होतीस, पण आता आम्ही सगळे आहोत ना तुझ्या मदतीला. हे सगळं लपवण्यात आम्ही तुझी मदत करू. हो आई, तुम्हा सगळ्यांचा आधार तर वाटतोच मला, पण आलापला असं अंधारात ठेवणं मला नाही पटत आहे. हे सगळं तुमच्या संसारासाठीच करावं लागतं ना आपल्याला. हो ना, आणि आलापला हे सत्य तू सांगण्याऐवजी त्याला कळायचं असेल तेव्हा कळू देत. त्याला जेव्हा हे सगळं कळेल ना, तेव्हाही आम्ही तुझ्यासोबत असूच.
मालती हे तुझं अगदी बरोबर आहे काय जुई बघ जुई आई बाबांचं म्हणणं मला तरी पटलं Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री